नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही आला आहात पुस्तकांच्या मनात। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्याबद्दल काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण काही गोष्टींबद्दल अजूनही आपल्या मनात शंका असतात। मग आपण त्या जाणून घेण्यासाठी कशाचा आधार घेतो? तर ग्रंथांचा, कादंबऱ्यांचा। मित्रांनो, पण जर तुम्ही महाराजांच्या जीवनावरील कादंबऱ्या, चरित्रे वाचले असतील तर आपल्याला आढळून येईल की प्रत्येक कादंबरीमध्ये काही गोष्टी सारख्याच आहेत, पण काही गोष्टींमध्ये थोडं वेगळं पण आहे, मतभेद आहेत, बरोबर ना? वाचकांना एखादी कादंबरी आवडावी म्हणून प्रत्येक कादंबरीकाराला त्यातील गोष्टी नाट्यमय रीतीने सांगण्याचा पूर्ण अधिकार असतो। त्यामुळे एखाद्या कादंबरीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मुखातील शब्द जसे सांगितले आहेत अगदी तसेच होते की नाही याबद्दल भरपूर जणांमध्ये वाद होतो। आपण तसं न करता त्या एखाद्या गोष्टीमधून, त्या प्रसंगामधून आपण काय शिकू शकतो याचा विचार केला तर लेखकाचं लेखन सफल झालं असं म्हणता येईल। आपल्या मराठीमधील ज्येष्ठ लेखक पद्मश्री रणजित देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप सुंदर अशी कादंबरी लिहिली होती। महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ती वाचावी अशीच आहे। त्या कादंबरीमधील आपल्या महाराजांचे शेवटचे शब्द तुमच्यासोबत आज मी सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करतोय। महाराज म्हणाले, शास्त्री बुवा, आजचा दिवस चांगला दिसतोय, आज खूप बरं वाटत आहे। शास्त्री बुवा, आता तुम्ही विश्रांती घ्या, या वयाला जागरण झेपणारं नव्हे, कर्म करीत राहावं, फलाची अपेक्षा धरू नये, जेवढं करता येईल तेवढं केलं, तुम्ही आता विश्रांती घ्या। झोपलो होतो महाराज, आता ह्या वयात झोप कुठली, आपल्याला पाहायला आलो तोच आपण जागे झालात, दिवस उजाडला, शास्त्र्यांनी राजांना मात्रा दिली, राजांची नाडी पाहिली, राजांनी हसून विचारले, कसली चिंता करता शास्त्री, ढासळणारा बुरूज ठेपा देऊन टिकत नसतो, चांगला दिवस आहे आजचा, चिंतेचं कारण नाही। शास्त्र्यांना काही बोलवत नव्हते, राजांचे रूप ते न्याहाळीत होते। शास्त्री एकदम बाजूला झाले, राजांनी पाहिले तो सोयराबाई नजीक आल्या होत्या। सोयराबाईंनी काळजीच्या सुरात विचारले, काही हवं का? नको, हवं ते मिळत नाही, हवे ते चेहरे दिसत नाहीत, आणि नको तेवढे मात्र। राजे पुढे काही बोलले नाहीत। सोयराबाई संतापाने वळल्या, शास्त्री महाला बाहेर आले, राजवैद्याने विचारले, राजांची तब्येत कशी आहे? काय? शास्त्र्यांनी भानावर येऊन विचारले। आज महाराजांनी बरं वाटतंय, हिरोजी आशेने म्हणाला। शास्त्र्यांनी दोघांकडे पाहिले, ते खिन्नपणे हसून म्हणाले, दिसतं तसं असतं तर फार बरं झालं असतं। शास्त्र्यांच्या त्या बोलण्याने दोघेही चुपचाप झाले। हिरोजीच्या चेहऱ्यावर प्रकटलेली आशा लुप्त झाली। दाराशी आलेल्या मनोहारीने सांगितले, महाराज बोलावतायत। मला? शास्त्र्यांनी विचारले। सगळ्यांना। राजांच्या भोवती सारे गोळा झाले होते, राजे काहीतरी पुटपुटत होते। हिरोजींनी हाक मारली, महाराज। राजांनी डोळे उघडले, सर्वांवरून नजर फिरवली, राजांना साऱ्यांची ओळख पटली। भयभीत नजरेने शेजारी उभे असलेल्या राजारामांना त्यांनी जवळ बोलावले। कष्टाने त्यांच्या अंगावरून हात फिरवित राजे म्हणाले, बा राजे, फार लहानपणी फार मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर येते, ती पेलण्याला जगदंबा तुम्हाला बळ देईल। बा राजे, माणसं सोसण्यातून मोठी होतात हे कधी विसरू नका, सोसण्याला कधीच कंटाळू नका। राजांची नजर सर्वांवरून परत फिरली। आता सारा शोक आवरा, तुम्ही चुकू होऊ नका, हा तो मृत्यूलोकच आहे, यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले, आता तुम्ही निर्मळ आणि सुखरूप बुद्धीने असणे। आता सारे बाहेर बसा, आम्ही श्रींचे स्मरण करतो, जा। सारे बाहेर गेले, राजांचे पाय दाबीत मनोहारी बसली होती, शेजारी हिरोजी उभा होता, गंगाशास्त्री राजांच्या पायाजवळ उभे होते,
एकटक नजरेने ते राजांकडे पाहत होते. राजांचे डोळे मिटले होते, श्वास जड चालू होता. राजांनी छातीवर हात घेतले होते, ओठ पुटपुटत होते. राजांनी हाक मारली, म्हणू जी घाम आल्यासारखा वाटतो, जरा पुसतेस? मनोहरीने पंचा घेतला. राजांनी मानेच्या दिशेने खुणावली. राजांच्या मानेवरून पंचाचा हात पुसून घेत असता अचानक मनोहरीच्या मुखातून दुःखोद्गार बाहेर पडला. तिचा हात थांबला, हातचा पंचा गळून पडला. काय झालं? राजाने विचारली. आपली कवड्यांची माळ तुटली. राजे क्षीण हसले. जगदंबेने आवरण घातलं होतं, काढून घेतलं. डोळ्यांतली टिपे सांडीत मनोहरी ओघाळलेल्या कवड्या गोळा करीत असता राजांनी विचारले, किती कवड्या तुटल्या ग? चार, हुंका दाबीत मनोहरी म्हणाली. चार? चार ना? राजे हात उडवीत म्हणाले, फार झालं तर आम्ही चार घटकांची सोबती. मनोहरीने राजांच्याकडे पाहिले. सारी भीती तिच्या मुखावर उमटली होती. ते दुःख असह्य होऊन मनोहरीने पलंगाच्या काठावर मस्तक टेकले. ती रडू लागली. राजांना ते हुंके ऐकू येत होते. राजांनी कष्टाने हात उंचावला. मनोहरीच्या केसांवरून हात फिरवित राजे बोलले, मनू रडतेस? आमच्यासाठी? राजांनी मनोहरीचा उजवा हात हाती घेतला. राजांच्या हाताची ओढ तिला जाणवत होती. मनोहरीचा हात सैल पडला. राजांनी मनोहरीचा पालता हात आपल्यासमोर धरला. एकाग्र चित्त करून ते तो हात पाहत होते. मनोहरीच्या बोटातल्या सईबाईंच्या प्रवाळाच्या अंगठीवर त्यांचे लक्ष खिळले होते. राजांनी आपला डावा हात थरथरत त्या अंगठीवरून फिरवला. रडू नको म्हणू, मनात असूनही उभ्या आयुष्यात कुणाची गुंतवण आम्ही केली नाही, ते आम्हाला जमलंच नाही. न कळत मात्र तुझ्या जीवाची वृथा गुंतवत झाली बघ. ती तशीच ठेवून आम्ही जातो, फार वाईट वाटतंय. शास्त्रीबुवा, गंगाशास्त्री जवळ आले. शास्त्रीबुवा, आता आम्हाला गंगोदक तुलसीपत्र द्या, आमच्या कपाळी भस्म लावा. शास्त्री, हिरोजी, मनू या साऱ्यांच्याच मुखातून एकाच वेळी हुंका बाहेर पडला. डोळे पुशीत शास्त्री बाहेर पडले. त्याने गंगोदक, भस्म, तुलसीपत्र आणले. राजांनी गंगोदक घेतले, शास्त्र्यांनी भस्म लावले. राजांनी जिभेवर तुलसीपत्र घेऊन हात जोडले. पलंगाभोवती सारे गोळा झाले होते. राजांना महादेव दिसला. महादेव, तुझा पहारा आता उपयोगी पडायचा नाही बाबा. महादेव रडत बाहेर धावला. राजांच्या कानावर भजनाचे सूर पडत होते. राजांचा ताबा परत उडू लागला होता. उघड्या डोळ्यांत निराळे तेज प्रकटू लागले होते. किती शांतपणे आलमगीर आमच्याकडे पाहत होता. तो काही बोलत नव्हता, बसल्या आसनावरून नुसता पाहत होता. दरबारी परिधान केलेल्या हिरव्या मखमलीच्या रत्नखचित काबा त्याच्या अंगावर होता. मस्तकीच्या किमोशवर लावलेल्या मोठ्या पिंपळ पानातले तेजस्वी हिरे झगमगत होते. पण त्याहीपेक्षा त्याचे डोळे केवढे शांत, अंतःकरणाचा ठाव घेणारे. केवढा जबरदस्त विश्वास त्या नजरेत दडला होता. नागाच्या नजरेतील दहशत आणि अंदाज त्या नजरेत सामावला होता. ती नजर अजून तशीच आहे. आयुष्यात फक्त दोघांनीच आमच्यावरची नजर ढळू दिली नाही. एक म्हणजे आलमगीर आणि दुसरा म्हणजे मृत्यू. राजांनी दीर्घ श्वास सोडला. साऱ्यांनी राजांना सावरले होते. राजे शांत होते. एकदम ते उफाळले. खोट, शंभू मोगलांना मिळाला? साफ खोट. स्वराज्याचा युवराज, छत्रपतींचा वारस, सईचा संभाजी असं करणार नाही. खोट, खोट. राजांचा आवेश सरला. राजे शांतपणे पडून राहिले. वैद्य राजांची नाडी पाहत होते, पण राजांना त्याचे भानच नव्हते. बऱ्याच वेळाने राजे भानावर आले. त्यांनी कष्टाने डोळे उघडले. सारे धुरकट दिसत होते. पायांपाशी बसलेली मनोहारी खूप दूर बसल्यासारखी दिसत होती. राजांनी क्षीण हाक मारली, मनू जी.
काय करतेस? पाय रगडते महाराज, पाय रगडतेस? राजांनी आवंडा गिळला. तू पाय रगडतेस तर आम्हाला कळत का नाही? मनोहरीचे डोळे भीतीने विस्फारले गेले. थरथरणाऱ्या ओठांतून आवाज बाहेर पडू नये म्हणून तिची कंपित बोटे ओठांवर स्थिरावली. तिने एकदम गंगाशास्त्रांच्याकडे पाहिले. राजांच्या पायांशी उभ्या असलेल्या गंगाशास्त्रांनी राजांच्या तळपायांना हात लावला आणि क्षणात गंगाशास्त्रांचे अश्रू तळपायांना लागलेल्या हातांवर ठिबकले. पण राजांना त्याचे भान नव्हते. राजांच्या हाताची चाळवाचाळव झाली. सारे बळ एकटवून ते अखेरचे बोलले, आम्ही एकटे राहिलो, फार एकटे राहिलो, फार एकटे राहिलो. सई मित्रांनो, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल तर नक्कीच तुम्ही शिवाजी महाराजांवर अतिशय प्रेम करता. व्हिडिओ आवडला तर महाराजांसाठी नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशनची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत, नव्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.